आपत्ती काळात अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी कल्याणमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. 25 जणांचे हे पथक अत्याधुनिक सामग्रीने सज्ज करण्यात आलंय. कल्याण डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली, तर नागरिकांच्या बचावासाठी ही टीम कशी तयार आहे यासाठी एनडीआरएफच्या टीमकडून कल्याण दुर्गाटी खाडी परिसरात बोटीने पार पात्र करण्याचा सराव करण्यात आलाय. याबाबतीत अधिक माहिती देत आहेत राजेश येवले अधिकारी. सर, कल्याण केडीएमसीच्या अंडरमध्ये माझी टीम आलेली आहे आणि स्पेशली भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ इथल्या प्रत्येक ठिकाणसाठी जी आहे ही टीम तत्पर तयार आहे. 25 जणांची माझी टीम आहे. 5 बोट आहे, OBM आहेत, लाईफ बॉय आहे, लाईफ जॅकेट आहे आणि लोकांना पूर परिस्थितीमधून रेस्क्यू करण्याकरता जे जे साहित्य पाहिजे ते सर्व साहित्य माझ्याजवळ टीममध्ये आहे आणि लोकांना कसल्याही प्रकारची भीती बाळगायची गरज नाही. स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहे आणि जिथे आवश्यकता आहे तिथे आम्ही त्वरित लवकरात लवकर पोहोचण्याचे प्रयत्न करतो.